दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा घेण्यासंदर्भात आज एक मोठी पत्रकार परिषद बोर्डातर्फे होणार आहे आणि यामध्ये परीक्षेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात येणार आहे. बोर्ड ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम आहे आणि त्याबाबत यापूर्वीच नियमावली जाहीर देखील करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आज याची औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातल्या काही शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी चिथावणीला बळी पडून ऑनलाईन परीक्षेची मागणी केली होती, मात्र सरकार ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून कशा या परीक्षा घेण्यात येणार आहेत त्याबाबत माहिती पाहूया. दहावीला साधारण 16 लाख विद्यार्थी आहेत, 12वीला 14 लाख विद्यार्थी आहेत, 14.70 लाख विद्यार्थी शाळा तिथे परीक्षा केंद्र असणार आहेत. एका वर्गामध्ये झिगझॅग पद्धतीनं 25 विद्यार्थी बसतील. राज्यभरात जवळपास 31,000 परीक्षा केंद्र आहेत. जाहीर वेळापत्रकानुसारच या परीक्षा होणार आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे